आणखीन एक मोठी बातमी राजधानी नवी दिल्लीतून. प्रजासत्ताक दिनाला अवघे 12 दिवस राहिलेले असतानाच नवी दिल्लीमध्ये एक मोठा कट उधळण्यात आलाय. सकाळी गाझीपूरच्या फुल बाजाराच्या परिसरात एक स्फोटकांची भरलेली एक बॅग सापडली. गाझीपूर फुल बाजारामध्ये बेवारस पिशवीतून ही आयडी स्फोटकं जप्त करण्यात आली. ताबडतोब NSG कमांडोसह बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड तैनात करण्यात आलं आणि अतिशय जलद गतीनं हालचाली करत अवघ्या काही तासात NSG हा बॉम्ब आणि स्फोटकांचा साठा नष्ट केला. दहशतवाद्यांनी दिल्लीतच नाही तर पंजाब जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा दहशत पसरवण्याचा रचलेला कट सुरक्षा दलांनी हाणून पाडलाय. पंजाबच्या अमृतसरमधल्या सीमावर्ती गाव धानोआ कलानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात RDX सापडलं आहे. शुक्रवारी सकाळी जप्त करण्यात आलेलं हे RDX स्फोटकांचा साठा 2022 पंजाब विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी वापरला जाणार होता असंही सांगण्यात येत आहे. हा RDX साठा गावाच्या मुख्य रस्त्याच्या लगत शेतात लपवून ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची सुद्धा आता कसून चौकशी केली जाते आहे. एकूण 3 ठिकाणी हा साठा सापडला होता. यातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकूयात. एकूण 3 ठिकाणी हा साठा सापडला. अमृतसरमध्ये सकाळी 9:30 पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली. दुपारी 12 ही स्फोटकं निकामी करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये सकाळी 10:20 सुमारास पोलिसांना अशा प्रकारच्या एका संशयित बॅगची माहिती मिळाली. यानंतर तातडीनं कारवाई झाली आणि 11 ही स्फोटकं निकामी करण्यात आली. तर तिकडे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा स्फोटकांचा काही साठा सापडला. दुपारी 1 सुमारास पोलिसांना या स्फोटकांची माहिती मिळाली. इथेही तातडीनं हालचाल करत लष्कराचे जवान आणि पोलिसांनी मिळून 1:30 ही सगळी स्फोटकं पूर्णतः निकामी केली. दिल्लीतल्या या घटनेचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुरक्षा मोठ्या स्तरावरती वाढवण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे. मी ज्या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होता त्या रस्त्यावरती आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आता प्रजासत्ताक दिनाला जवळपास 10 ते 12 दिवसाचा कालावधी उरला आहे. असे असताना दिल्लीतील गाझीपूर येथे जे फुल मंडी आहे, फुल बाजारपेठ आहे, त्यामध्ये IED विस्फोटक सापडले आहे. त्यानंतर निष्क्रिय करण्यात आले. पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं सुरक्षा व्यवस्था आहे आपल्या समोर पाहायला मिळते की प्रत्येक ठिकाणी बॅरिकेडिंग होत आहे, चौकशी होत आहे, प्रत्येक गाडीची चौकशी देखील केली जात आहे. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. निमलष्करी दल तैनात आहे. सोबतच जर बघितलं आपण तर पॅरामिलिटरी फोर्सेस लावलेले आहे. दिल्ली पोलीस तैनातच आहे. सोबतच लष्कराची देखील तैनाती करण्यात आलेली आहे. कारण की यापूर्वी पंजाबमध्ये देखील काही विस्फोटक सापडलेले आहे. पण आज जेव्हा गाझीपूर येथील फुल मार्केटमध्ये ज्या पद्धतीनं विस्फोटक सापडले, IED विस्फोटक होते, त्यानंतर निष्क्रिय करण्यात आले. NSG स्क्वॉड पोहोचला होता, दिल्ली पोलीस होती, निमलष्करी दल देखील होतं. हे सगळं असतानाही ज्या पद्धतीनं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी दिल्लीच्या चारों बाजूनं सुरक्षा असते असं असतानाही विस्फोटक दिल्लीमध्ये कसे पोहोचले हा एक मोठा प्रश्न आहे. त्यासाठीच आता त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकाराची आणि या संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. आणि सोबतच देशात खास करून देशाच्या राजधानीमध्ये विस्फोटक कसे पोहोचले, कारण की यापूर्वी पंजाबमध्ये जे पोहोचले ते निष्क्रिय करण्यात आले, आज गाझीपूरमध्ये पोहोचलेले आहेत, तिथे ते देखील निष्क्रिय करण्यात आलेले आहेत. जर काही मोठी घटना घडली तर मोठं मनुष्यबळ किंवा मोठी मनुष्यहानी झाली असती, एवढ्या ताकदीचे हे ILD होते. त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्रसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.